नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BAMS आणि BHMSच्या मॉप अप राऊंड 1 संदर्भाने अद्यापही कोणतीही अपडेट आलेली नाही. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी राऊंड 2 मध्ये कॉलेज मिळाले होते व त्या कॉलेजला रिपोर्टिंग केले होते आणि अपग्रेडेशनसाठी मॉप अप राऊंडची वाट पाहत होते, त्या विद्यार्थ्यांना आता कॉलेजतर्फे काही नोटीस येत आहेत. त्या संदर्भाने हा छोटासा व्हिडिओ आहे. काय आहे ती नोटीस आणि BAMS तसेच BHMSचे कॉलेज केव्हापासून सुरू होणार आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी आपण बोलू काय आहे ती नोटीस. तर ही नोटीस आहे नालासोपारा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज. ही नोटीस मला एका विद्यार्थ्याने फॉरवर्ड केली होती. त्या विद्यार्थ्याला ही नोटीस काल म्हणजेच 8 एप्रिल 2022 रोजी कॉलेजतर्फे मिळाली होती. तर काय आहे या नोटीसमध्ये आपण पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, या नोटीसचा मी तुम्हाला समरी सांगतो. या नोटीसमध्ये असे सांगितले आहे की कॉलेज 11 एप्रिल 2022 सुरू होत आहेत, तसेच BAMSचे रेग्युलर क्लासेस 11 एप्रिल 2022 सुरू होत आहेत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी इंडक्शन प्रोग्रामसाठी 11 एप्रिल 2022 रोजी हजर राहणे. परंतु खूप सारे असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेजला रिटेन्शन दिले नाही आणि ते मॉप अप राऊंडची वाट पाहत आहेत, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा अशी नोटीस मिळाली आहे. मग त्या विद्यार्थ्यांनी काय करायचे? तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला तुमच्या कॉलेजतर्फे अशी एखादी नोटीस मिळाली असेल तर तुम्ही त्या नोटीसकडे इग्नॉर करा. ज्या विद्यार्थ्यांनी रिटेन्शन दिले आहे व ॲडमिशन केलेले आहे ते विद्यार्थी जाऊन इंडक्शन प्रोग्राम अटेंड करू शकतात व कॉलेज जॉईन करू शकतात, कारण 11 एप्रिल 2022 BAMSचे कॉलेज सुरू होत आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये कॉलेज अलाउड झाले होते आणि त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजला रिपोर्टिंग केले होते आणि मॉप अप राऊंडची अपग्रेडेशनसाठी वाट पाहत आहेत, त्या विद्यार्थ्यांनी या नोटीसकडे दुर्लक्ष करावे. तसेच जर आणखी कोणत्या विद्यार्थ्याला कॉलेजतर्फे अशा प्रकारची नोटीस मिळाली असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया. व्हिडिओला एक वेळेस नक्की लाईक करा व जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.